बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केल्याची घटना आज रात्री घडल्याने प्रचंड खडबड उडाली आहे गेल्या काही दिवसापासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे आधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन आणि यांनी गैरवर्तणूक केल्याने या वादाची ठिणगी पडली आहे यातून राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली यानंतर मुक्ताईनगरात नगरात फेसबुकवरील कमेंटच्या माध्यमातून झालेल्या वादात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत यातच रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना चोपण्याची भाषा केल्याने वादात तेल ओतले गेले आहे यानंतर दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप चे सत्र सुरू झाले असून रोहिणी खडसे यांच्या विरोधात आंदोलन देखील झाले आज खुद आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला याच पार्श्वभूमीवर आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे हे चांगदेव कडून मुक्ताईनगर कडे येत असताना त्यांच्या कारवर अज्ञात इसमांनी हल्ला केला असून या प्रसंगी सुयसहाय्यक पांडुरंग नाफडे यांनी गाडीचा ड्रायव्हर होता यात कोयत्याच्या मदतीने त्यांच्या गाडीवर वर, वर काचांवर आघात करण्यात आले असून या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना काही दुखापत झाली आहे मात्र हल्ल्या करून काही क्षणातच यावेळी प्रसार झाले आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब